वेलकम स्टूडेंट्स, आज अपन रोधांची जोडणी आणि परिणामी रोध म्हणजेच सिस्टीम ऑफ रेजिस्टर्स अँड देअर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स हा मुद्दा अभ्यासणार आहोत. अनेक विद्युत उपकरणांमध्ये आपण असंख्य रोध वेगवेगळ्या प्रकारे जोडत असतो. म्हणजे जेवढी काय विद्युत उपकरणे आहेत त्या उपकरणांमध्ये रोध जे असतात ते काय केलेले असतात, वेगवेगळ्या प्रकारे जोडलेले असतात. आता रोधांची जोडणी जी आहे ती मुख्यतः दोन प्रकारे करतात. एक म्हणजे सिरीज मधील आणि दुसरी जी जोडणी असते ती पॅरलल मध्ये, म्हणजे एकसर जोडणी आणि समांतर जोडणी. अशा प्रकारे केलेल्या रोधांच्या जोडण्यांना सुद्धा ओहमचा नियम लागू पडतो. म्हणजे रोधांची एकसर जोडणी असेल किंवा समांतर जोडणी असेल, दे फॉलो द ओहम्स लॉ, ते काय करतात, ओहमच्या नियमांचं पालन करतात. सो लेट अस सी द रेजिस्टर्स विच आर कनेक्टेड इन द सिरीज, म्हणजे रोधांची एकसर जोडणी काय ते पाहूयात. स्टडी फिगर 3.8. नाउ लेट अस सी दिस फिगर. What is shown here? First, it is the battery. Okay, it is the positive terminal. Positive and negative terminal. Yacha madhye dakhle moti rej je ahe ubhi ti ahe positive terminal. So it is connected to the key. Okay, and then it is connected to the positive terminal of the ammeter. Right, and the negative terminal of the ammeter is connected to the negative terminal of the battery via voltmeter. Okay, and through which the different resistances are connected. R1, R2 आणि R3 हे रेजिस्टन्सेस सुद्धा याच्यामध्ये सी आणि डी या दोन बिंदूंच्या दरम्यान जोडलेले या ठिकाणी दाखवलेले आहेत. आता हे अमीटर आपण कशासाठी वापरतो, करंट मोजण्यासाठी, आणि व्होल्टमीटर कशासाठी वापरतो, पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो मोजण्यासाठी. यू कॅन सी दॅट द एंड्स ऑफ द थ्री रेजिस्टर्स आर कनेक्टेड सो दॅट दे फॉलो वन आफ्टर द अनादर इन अ सिंगल लाईन. म्हणजे या ठिकाणी जर आपण हे तीन रोध पाहिले, कोणते कोणते, R1, R2 आणि R3, तर काय केले पाहिजे, R1 चं एक टोक जे आहे ते R2 च्या टोकाला जोडलेलं आहे, R2 चं एंड जे आहे ते पुन्हा R3 या रेजिस्टन्सला जोडलेलं आहे. दॅट मीन्स दीज थ्री रेजिस्टर्स, दॅट मीन्स R1, R2 अँड R3 आर कनेक्टेड सो दॅट दे फॉलो वन आफ्टर द अदर इन अ सिंगल लाईन. म्हणजे या रोधांची जोडणी जी आहे ती कशी केलेली आहे, एकमेकांना टोक त्यांची जोडलेली आहेत, ठीक आहे, आणि एका सरळ रेषेमध्ये. सो दीज रेजिस्टर्स आर सेट टू बी कनेक्टेड इन द सिरीज. रोधांची जी अशा प्रकारची जोडणी असते तिला एक सर जोडणी असं म्हणतात. इन सच अन अरेंजमेंट द सेम करंट फ्लोज थ्रू इच रेजिस्टर. सो यू हॅव टू रिमेंबर दॅट वेन द रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन द सिरीज द सेम करंट फ्लोज थ्रू इच रेजिस्टर. म्हणजे ज्यावेळेस रोध जे आहे ते एकसर जोडणीमध्ये जोडलेले असतात त्यावेळेला प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युत धारा ही काय असते, समान असते. द व्हॅल्यू ऑफ करंट इज आय. ओके, सपोज द व्हॅल्यू ऑफ करंट इज आय. समजा या तिन्ही रोधातून वाहणारी विद्युत धारा आय एवढी आहे असं आपण समजूया. अँड द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द सी अँड डी इज कॅपिटल व्ही. समजा सी आणि डी या दरम्यान जे तीन रोध जोडलेले आहेत तर त्यांच्या दरम्यानचा जो काही पोटेन्शियल डिफरन्स आहे टोटल एकूण जे काही विभंतर आहे ते समजा आपण फी एवढं मागूया. द थ्री रेजिस्टर्स R1, R2 अँड R3 आर कनेक्टेड इन द सिरीज इन द सर्किट. तर या विद्युत परिपथामध्ये R1, R2 आणि R3 हे तीन रोध एकसर जोडणीमध्ये जोडलेले आहेत. आता एकसर जोडणी म्हणजे काय आपण बघितलं, जर एक रोध जो आहे दुसऱ्या रोधाच्या एका टोकाला जोडलेला असेल आणि अशा पद्धतीने एका सरळ रेषेत जर ते जोडलेले असतील तर अशा प्रकारची जी जोडणी आहे त्याला आपण काय म्हणतो, सिरीज मधली जोडणी. ओके, लेट द व्होल्टेजेस अक्रॉस देम बी V1, V2 अँड V3 रिस्पेक्टिव्हली. याचा अर्थ काय, तर R1 जो काही हा रेजिस्टर आहे त्याच्या दोन टोकांच्या अक्रॉस असणारा जो काही पोटेन्शियल डिफरन्स आहे म्हणजेच व्होल्टेज आहे ते V1 आहे. R2 च्या अक्रॉस त्याच्या दोन टोकांच्या दरम्यान असणारा जे काही पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच व्होल्टेज आहे ते किती म्हटलेलं आहे, V2 एवढं. आणि R3 जे आहे तर या रेजिस्टन्स जो आहे याच्या अक्रॉस असणारा जे काही पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज आहे ते किती मांडलंय, V3 एवढं मांडलेलं आहे, बरोबर आहे. आणि सी आणि डी हा जो काही बिंदू आहे या दोन बिंदूंच्या दरम्यान असणारं एकूण विभवांतर, दॅट मीन्स द टोटल पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द पॉईंट सी अँड डी वी हॅव टेकन ऍज अ कॅपिटल फी. सो फ्रॉम दिस वी कॅन राईट कॅपिटल फी इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. याचा अर्थ काय, सी आणि डी या दोन बिंदू मधील एकूण विभवांतर किंवा व्होल्टेज बरोबर सॉरी R1 च्या अक्रॉस असणार
विभवांतर व्ही वन अधिक आर टू च्या अक्रॉस असणारा विभवांतर व्ही टू अधिक आर थ्री च्या अक्रॉस असणारा विभवांतर व्ही थ्री. सपोज याला आपण काय करूया, इक्वेशन नंबर वन असं म्हणूया. इफ आर एस एस फॉर सिरीज, म्हणजे या ठिकाणी रोज जे आहेत ते एक्सर जोडणीमध्ये जोडलेले आहेत आणि एक्सर जोडणीसाठी इंग्रजीमध्ये शब्द आहे सिरीज, म्हणून या ठिकाणी आर एस वापरलेला आहे. इफ आर एस इज द इफेक्टिव्ह रेझिस्टन्स बिटवीन द सी अँड डी, समजा आर एस हा सी आणि डी या दोन बिंदूंच्या दरम्यान असणारा परिणामी रोध आहे. परिणामी रोध याचा अर्थ काय, तर हे तीन रोध जोडल्यामुळं, एक्सर जोडणीमध्ये हे तीन रोध जोडल्यामुळं सी आणि डी बिंदूंच्या दरम्यान जो काही रोध निर्माण होणार आहे त्याला परिणामी रोध असं म्हणतात. ठीक आहे, तर तो जो काही परिणामी रोध आहे, समजा आपण किती म्हणलाय तो आर एस असा मांडला आपण, देन अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ, मग ओहमच्या नियमानुसार फी इज इक्वल टू काय येईल, आय आर एस येईल. आता ओहमचा नियम काय आहे, फी इज इक्वल टू आय आर, पण या ठिकाणी फी म्हणजेच काय आहे, टोटल व्ही कॅपिटल आहे, बरोबर आहे, म्हणजे एकूण पोटेन्शियल डिफरन्स आहे, बरोबर आहे, आणि आय सेम आहे कारण करंट जो आहे तो सेम होतोय, आणि आर एस काय आहे, इफेक्टिव्ह रेझिस्टन्स आहे. लाईक वाईज आपण व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री साठी सुद्धा इक्वेशन तयार करू शकतो ओहम्सच्या लॉच्या नियमाप्रमाणे. सो लेट अस वी गेट व्ही वन इज इक्वल टू आय आर वन, व्ही टू इज इक्वल टू आय आर टू अँड व्ही थ्री इज इक्वल टू आय आर थ्री. नाउ ह्या ज्या सगळ्या किमती आहेत, सबस्टिट्यूट ऑल दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन वन. ओके, ह्या सगळ्या किमती आपण इक्वेशन वन मध्ये ठेवूया. काय येईल पहा, कॅपिटल व्ही च्या ऐवजी काय येईल, मग आय आर एस दॅट इज इक्वल टू व्ही वन च्या ऐवजी आय आर वन, व्ही टू इज सबस्टिट्यूटेड बाय आय आर टू अँड व्ही थ्री इज सबस्टिट्यूटेड ऍज अ आय आर थ्री, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालं, आय आर एस इज इक्वल टू आय आर वन प्लस आय आर टू प्लस आय आर थ्री. सो या ठिकाणी आय कॉमन काढलं ब्रॅकेटच्या बाहेर तर कंसामध्ये राहील आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री, आणि मग आय दोन्ही बाजूला आहे बरोबर चिन्हाच्या, त्यामुळे ते कट होईल. अँड दॅट इज वाय वी गेट द इफेक्टिव्ह रेझिस्टन्स आर एस दॅट इज इक्वल टू आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री. म्हणजे एक्सर जोडणीमध्ये जर रोध जोडलेले असतील तर त्यांचा परिणामी रोध हा जो असतो, तर तो रोध हा प्रत्येक रोधाच्या जे काही निर्माण होणारा रोध आहे प्रत्येक रोधामुळे त्यांच्या बेरजे एवढा असतो. सपोज एन नंबर ऑफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन द सिरीज, देन समजा अशा आपण इथं तीनच रोध जोडलेले आहेत, समजा असे जर असंख्य रोध जोडले तर त्याच्यासाठी काय नियम येईल, मग आर एस इज इक्वल टू आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री प्लस डॅश 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 प्लस आर एन. याचा अर्थ असे असंख्य रोध जरी आपण एक्सर जोडणीमध्ये जोडले तरी सुद्धा काय होणार आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हाच नियम येणार आहे. म्हणजे त्यांचा परिणामी रोध जो असेल तो सर्व रोधांच्या बेरजे इतका असणार आहे. रोधांची एक्सर जोडणी आकृतीचं आपण निरीक्षण केलं, याच्यामध्ये दाखवलेलं आहे आर वन आर टू आर थ्री हे तीन रोध आहेत, सी आणि डी बिंदूंच्या दरम्यान जोडलेले आहेत, ई ही बॅटरी आहे, बॅटरीचं पॉझिटिव्ह जे आहे ते अमीटरच्या पॉझिटिव्हला जोडलेलं आहे, बॅटरीचं निगेटिव्ह अमीटरच्या निगेटिव्हला जोडलेलं आहे, सी आणि डी बिंदूंच्या दरम्यान हे रोध आहेत, आणि या पद्धतीने विद्युत परिपथ आहे त्याची आकृती दिलेली आहे. आता या ठिकाणी आपण काय बघतोय, रोधांची एक्सर जोडणी. ठीक आहे, तर आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की परिपथामध्ये आर वन आर टू आणि आर थ्री हे तीन रोध प्रत्येकाची टोके एकाच एक जोडली जातील असे जोडलेले आहेत. म्हणजे आर वनचं टोक आर टूला, आर टूचं टोक आर थ्रीला, अशी त्यांची एका सरळ रेषेमध्ये जोडणी केलेली आहे. तर रोधांच्या अशा जोडणीला काय म्हणतात, रोधांची एकसर जोडणी म्हणतात. रोधांच्या एकसर जोडणीत प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस रोधांची एकसर जोडणी केलेली असते त्यावेळेस प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युतधारा ही समान असते. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे विद्युतधारा समजा आय असून कॅपिटल व्ही हे बिंदू सी आणि डी या दोन्हींच्या दरम्यानचे एकूण विभवांतर आहे. आर वन आर टू आणि आर थ्री हे तीन रोध परिपथामध्ये एकसर जोडणीत जोडलेले आहेत. आता एकसर जोडणीत म्हणजे काय आपण आताच पाहिलं, बरोबर आहे, एका रोधाचं टोक दुसऱ्या रोधाच्या टोकाला अशी एका सरळ रेषेमध्ये जोडणी. तर या ठिकाणी व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री हे अनुक्रमे आर वन आर टू आणि आर थ्री दरम्यानची विभवांतरे असतील. याचा अर्थ आर वनचं आर वन मुळे निर्माण होणारे जे काही विभवांतर आहे ते जर आपल्याला मोजत असेल तर काय करू आपण, आर वनच्या दोन्ही टोकांना आपण काय करूया, व्होल्टमीटर जोडूया. म्हणजे तो काय करेल, आर वन मुळे निर्माण होणारा जो काही विभवांतर आहे आर वन मुळे तो दाखवेल, आणि ते समजा आपण किती आहे असं मांडलं व्ही वन एवढं. तसंच आर टू या रोधामुळे होणार विभवांतर, निर्माण होणार विभवांतर व्ही टू, आणि आर थ्री या रोधामुळे होणार निर्माण होणार विभवांतर व्ही थ्री असेल. ठीक आहे, मग एकूण विभवांतर जर असेल सी आणि डी बिंदू मधील तर ते किती असेल, कॅपिटल व्ही बरोबर व्ही वन प्लस व्ही टू प्लस
थ्री समझाला आपण इक्वेशन नंबर किंवा समीकरण क्रमांक एक म्हणूया। आता समजा जर आरएस हा बिंदू सी आणि डी मधील तिन्ही रोधांचा परिणामी रोध असेल। बघा आरएस का वापरलाय, कारण एक सर याच्यासाठी इंग्लिश मध्ये शब्द आहे सीरीज, म्हणून त्याला आरएस म्हटलंय। आणि आरएस हा या ठिकाणचा काय आहे, परिणामी रोध आहे, ठीक आहे। तर आरएस हा जर सी आणि डी बिंदू या बिंदूंच्या दरम्यानचा जर काही परिणामी रोध असेल तर ओहमच्या नियमानुसार आपण काय लिहू शकतो, व्ही बरोबर आय आर एस। आता ओहमचा नियम काय आहे, व्ही इज इक्वल टू आय आर, पण आपण काय लिहू शकतो, व्ही बरोबर आय आर एस, ठीक आहे। कारण आता परिणामी रोध जो आहे तो आर एस मानलेला आहे आपण। तसंच फी वन साठी काय किंमत येईल, मग फी वन बरोबर येईल आय आर वन, बरोबर करंट तर सेम आहे। त्याच्यानंतर व्ही टू साठी किंमत येईल आय आर टू, आणि व्ही थ्री साठी काय येईल आय आर थ्री। आता या सगळ्या किमती जर आपण इक्वेशन नंबर एक मध्ये समीकरण क्रमांक एक मध्ये टाकल्या तर आपल्याला काय मिळेल, समीकरण एक मध्ये सर्व किमती ठेवल्यानंतर आपल्याला मिळेल आय आर एस बरोबर आय आर वन प्लस आय आर टू प्लस आय आर थ्री। आता आय सामायिक आहे, ते कंसाच्या बाहेर जर घेतलं तर दोन्ही बाजूला आय आल्यामुळे ते कट होईल आणि आपल्याला समीकरण मिळेल आर एस बरोबर आर वन अधिक आर टू अधिक आर थ्री। याचा अर्थ असा की परिणामी रोध जो आहे तो रोध किती असतो, तर प्रत्येक रोधाच्या बेरजे एवढा असतो। जर आपण जर असे एन नंबर ऑफ रोध जर जोडले, म्हणजे असंख्य जर जोडले, या ठिकाणी किती दाखवले आकृतीमध्ये तीन जोडलेले आहेत फक्त, असे आपण असंख्य एन नंबर ऑफ जोडले तरी सुद्धा त्याच्यासाठी हा नियम लागू पडतो। म्हणजे काय होईल, परिणामी रोध बरोबर जेवढे काही रोध जोडलेले असतील त्या सर्व रोधांची काय असेल तर ते आपल्याला काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल। सो व्हाट वी हॅव लर्न, इफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन द सिरीज, जर रोध एकसर जोडणीमध्ये जोडलेले असतील, द सेम करंट फ्लोज थ्रू इच रेजिस्टर, प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते। काय वाहते, प्रत्येक रोधामधून समान विद्युतधारा वाहते जर दिलेले रोध एकसर जोडणीत जोडलेले असतील तर। सेकंड पॉइंट, द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द रेजिस्टर्स इज इक्वल टू द सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेस। याचा अर्थ असा की रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध म्हणजे आर एस हा जो काही असतो हा जोडणीतील सर्व रोधांच्या बेरजे इतका असतो। या ठिकाणी आपण ते पाहिलं, पहा म्हणजे हे जे इक्वेशन आहे आर एस बरोबर आर वन अधिक आर टू अधिक आर थ्री, तर त्याचं स्पष्टीकरण शब्दात केलेलं आहे। जर रोध एकसर जोडणीमध्ये जोडलेले असतील, इफ द रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन द रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन द सिरीज, ओके, देन देअर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ओके इज इक्वल टू द सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेस। म्हणजे प्रत्येक जो काही रोध आहे त्या रोधामुळे प्रत्येक रोधाचं जे काही असेल, सर्व जेवढे काही रोध जोडलेले आहेत त्यांची जी काही रोधांची बेरीज असेल, तर त्यांच्या बेरजे एवढा काय असतो, एकसर जोडणीतल्या रोधांचा परिणामी रोध असतो, ठीक आहे। देन थर्ड, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एक्स्ट्रीम्स ऑफ द अरेंजमेंट इज इक्वल टू द सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्सेस अक्रॉस द इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स। याचा अर्थ बघा, हे इक्वेशन जे आहे एक नंबर, त्याचं स्पष्टीकरण शब्दात दिलेलं आहे की दोन बिंदूंच्या दरम्यान जेवढे काही रोध जोडलेले असतील तर त्यांचा जो काही परिणामी रोध असतो तो परिणामी त्यांच्या दरम्यानचं जे काही परिणामी विभवांतर असतं, तर ते परिणामी विभवांतर हे प्रत्येक रोधामुळे निर्माण होणाऱ्या विभवांतराच्या बेरजे एवढं असतं, बरोबर आहे। म्हणजे आर वन मुळे निर्माण होणारं विभवांतर व्ही वन अधिक आर टू मुळे निर्माण होणारं व्ही टू अधिक आर थ्री मुळे निर्माण होणारं विभवांतर व्ही थ्री। म्हणजे कॅपिटल व्ही बरोबर आपण हे जे लिहिलं व्ही वन अधिक व्ही टू अधिक व्ही थ्री, तर त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणजेच काय, तर जोडणीच्या दोन टोकांतील एकूण विभवांतर हे प्रत्येक रोधाच्या दरम्यानच्या विभवांतराच्या बेरजे इतके असते। पॉइंट नंबर फोर, द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज लार्जर दॅन इच ऑफ द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेस। आता या ठिकाणी पहा, द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स याचा अर्थ काय, परिणामी रोध इज लार्जर दॅन द इच ऑफ द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स। म्हणजे परिणामी रोध जो असतो, जर रोधांची एकसर जोडणी केलेली असेल तर त्याच्यामध्ये मिळणारा जो काही परिणामी रोध असतो, हा परिणामी रोध हा वैयक्तिक प्रत्येक रोधापेक्षा त्याची किंमत जी असते ती जास्त असते। याचा अर्थ काय माहितीये का, तर आर एस ची जी काय व्हॅल्यू असेल ती आर एस ची व्हॅल्यू ही आर वन आर टू आणि आर थ्री याच्या ज्या काही स्पेसिफिक व्हॅल्यूज आहेत त्याच्यापेक्षा नेहमी लार्ज असते, मोठी असते, ठीक आहे। रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा जास्त असतो। आणि लास्ट पॉइंट, दिस अरेंजमेंट इज यूज टू इन्क्रीज द रेजिस्टन्स इन द सर्किट।
दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. ओके, आता रोधांची अशा पद्धतीने जोडणी कशासाठी करतात, तर ही जोडणी जी आहे जर आपल्याला परिपथातला रोध वाढवायचा असेल, ठीक आहे, तर त्याच्यासाठी काय केलेले असते, सिरीज मध्ये रोध जे आहेत ते काय केलेले असतात, जोडलेले असतात. तर आता आपण काय करूयात, याच्यावरचं जे काही एक्झाम्पल आहेत ते बघूयात. अतिशय सिंपल एक्झाम्पल आहेत. पहिलं एक्झाम्पल बघूया, थ्री रेजिस्टर्स हॅव्हिंग द रेजिस्टन्सेस ऑफ 15 ओहम, 3 ओहम अँड 4 ओहम आर कनेक्टेड इन द सिरीज. म्हणजे तीन रोध आहेत एकसर जोडणीमध्ये जोडलेले आहेत, ठीक आहे, एक 15 ओहमचा आहे, दुसरा 3 ओहमचा आणि तिसरा 4 ओहमचा आहे. देन व्हॉट इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन द सर्किट, तर जे काही परिपथ असेल विद्युत परिपथ त्याचा परिणामी रोध काढायला विचारलेला आहे. मग काय येईल बघा, इथे काय काय दिलेलं आहे, गिव्हन R1 is equal to 15 ohm, R2 is equal to 3 ohm and R3 is equal to 4 ohm. So, आताच आपण बघितलं इफेक्टिव्ह रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स RS is equal to R1 plus R2 plus R3. तर याची किंमत टाकूया आपण R1, R2 आणि R3 ची, आपल्याला मिळेल. सो विल गेट RS is equal to 15 plus 3 plus 4. So, that will be equal to 22 ohm. And that is why the effective resistance in the circuit that is will be equal to 22 ohm. ठीक आहे, 15 ओहम, 3 ओहम आणि 4 ओहमचे तीन रोध एकसर जोडले आहेत, तर परिपथातील परिणामी रोध काढा. दिलेली किंमत आहे R1 ची 15 ओहम, R2 ची 3 ओहम आणि R3 ची 4 ओहम. परिणामी रोध RS बरोबर R1 अधिक R2 अधिक R3. किमती टाकूयात 15 अधिक 3 अधिक 4 बरोबर किती मिळेल, 22 ओहम. आणि म्हणून परिपथाचा परिणामी रोध जो असेल तो किती मिळेल आपल्याला, 22 ओहम. नाउ लेट अस सी द सेकंड एक्झाम्पल. Two resistors having resistance of 60 ohm and 40 ohm are connected in a series. Okay. दोन त्या ठिकाणी काय आहेत, रोध आहेत, एक 16 ओहमचा आहे आणि दुसरा 14 ओहमचा आहे, ते सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहे. इफ अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 18 व्होल्ट इज अप्लाइड अक्रॉस देम, देन कॅल्क्युलेट द करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट. म्हणजे जर या दोन रोधांच्या दरम्यान दोन टोकांना जर 18 व्होल्ट एवढं जर पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलेलं असेल, तर त्याच्यातून वाहणारी, त्या परिपथातून वाहणारी विद्युतधारा जी आहे त्या दोन टोकांच्या दरम्यान ती विचारलेली आहे, ठीक आहे. अँड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इच इंडिव्हिज्युअल रेजिस्टर, आणि त्याचबरोबर प्रत्येक रोधासाठीचा जो काही पोटेन्शियल डिफरन्स आहे, रोध आहे, सॉरी विभांतर जे आहे प्रत्येक रोधासाठीचं, ते सुद्धा या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला करंट काढावं लागेल. तर पहिल्यांदा आपण काय करतो, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना दिलेल्या किमती लिहूयात. सो गिव्हन R1 इज इक्वल टू 16 ओहम, R2 इज इक्वल टू 14 ओहम. So effective resistance RS is equal to 14 ohm plus 16 ohm, that will be equal to 30 ohm. Okay. Let the current flowing through the circuit be I. समजा परिपथातून वाहणारी विद्युतधारा I एवढी आहे असं आपण मानूया. And the potential differences across 16 ohm and 40 ohm be V1 and V2 respectively. याचा अर्थ 16 ohm हा जो काही रोध आहे त्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स V1 एवढं मांडलं, आणि 14 ओहमचा जो काही रोध आहे त्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स V2 एवढं मान, ठीक आहे. अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, इथे लिहायचं राहिले पहा, इथे लिहावं लागलं आपल्याला, बाय ओहम्स लॉ फी इज इक्वल टू IR, ओके, अँड फी इज इक्वल टू V1 प्लस V2. म्हणजे ते किती, 18 ओहम दिलेला आहे त्यांनी, बरोबर आहे, कारण 18 व्होल्टचं पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलेला आहे. देअरफोर आपल्याला काय विचारलंय, पहिल्या प्रॉब्लेम मध्ये करंट विचारलाय. देअरफोर I इज इक्वल टू फी अपॉन R. Therefore, I is equal to which किंमत ठेवूया, 18 volt, R ची किंमत ठेवूया 13 volt. So when we divide, we get I is equal to 0.6 ampere. Okay, इथं पॉइंट राहिलेला आहे. I is equal to काय मिळेल, 0.6 ampere. म्हणजे पहिल्या क्वेश्चनचं आन्सर मिळालं. आता काय विचारलंय त्यांनी आपल्याला आणखी, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इच इंडिव्हिज्युअल रेजिस्टर, म्हणजे आपल्याला V1 पण काढायचं आहे आणि V2 पण काढायचं. सो ओहमच्या लॉच्या नियमाप्रमाणेच V1 इज इक्वल टू काय मिळेल, IR1. देअरफोर V1 इज इक्वल टू 0.6 ओके इंटू 16, कारण R1 ची किंमत 16 आहे. सो ज्यावेळेस आपण हे मल्टिप्लाय करू त्यावेळेस आपल्याला मिळेल 9.6 व्होल्ट. ओके, देन ऑल्सो V2 इज इक्वल टू काय येईल, IR2. सो 0.6 इंटू 14, दॅट विल बी इक्वल टू 8.4 व्होल्ट. अँड देअरफोर वी हॅव टू राईट फायनली आन्सर, द करंट फ्लोईंग इन अ सर्किट इज 0.6 ampere and the potential difference across the resistances, that means the 16 ohm, okay, and the 14 ohm, that will be 9.6 volt and 8.4 volt respectively. Okay, तर हे मराठी मध्ये पण बघून घेऊयात आपण एकदा.
16 ओहम आणि 14 ओहम दोन रोध एक सरजोडणीने जोडलेले आहेत. जर त्यांच्या दरम्यान 18 व्होल्ट इतके विभवांतर प्रयुक्त केले तर परिपथातून वाहणारी विद्युतधारा काढा, तसेच प्रत्येक रोधाच्या दरम्यानचे विभवांतर काढा. R1ची किंमत 16 ओहम, R2ची किंमत 14 ओहम, या दोघांमुळे निर्माण होणारा परिणामी रोध RS बरोबर मिळेल 30 ओहम बेरीज केल्यानंतर. समजा I ही परिपथातून वाहणारी विद्युतधारा असून V1 आणि V2 ही अनुक्रमे 16 आणि 14 ओहमच्या दरम्यान असलेली विभवांतरे आहेत. ओहमच्या नियमानुसार V बरोबर IR, आता V बरोबर काय असेल, V1 अधिक V2 बरोबर किती दिलंय, 18 व्होल्ट, कारण 18 व्होल्ट एवढं विभवांतर प्रयुक्त केलेलं आहे. म्हणून आयचं काय सूत्र तयार होईल याच्यावरून, आय बरोबर फी भागिले आर, किमती ठेवूयात फीची किंमत 18 व्होल्ट आणि आरची किंमत 30 ओहम, भागाकार केल्यानंतर आपल्याला करंट मिळेल आय बरोबर 0.6 एम्पियर, म्हणजे परिपथातून वाहणारी विद्युतधारा किती असेल 0.6 एम्पियर. आता काय विचारलंय, V1 आणि V2 पण विचारलंय, तर पहिल्यांदा V1 काढूया. V1 साठी काय सूत्र तयार होईल, V1 इज इक्वल टू IR1, V1 बरोबर 0.6 × 16 म्हणजे किती आलं, 9.6 व्होल्ट, आणि V2 बरोबर काय येईल, IR2 बरोबर 0.6 × 14 बरोबर किती येईल, 8.4 व्होल्ट. आणि म्हणून शेवटी उत्तर लिहायला विसरायचं नाहीये, म्हणून परिपथातून वाहणारी विद्युतधारा किती असेल 0.6 एम्पियर, आणि 16 ओहम आणि 14 ओहमच्या रोधांच्या दरम्यानचे विभवांतर असेल अनुक्रमे 9.6 व्होल्ट आणि 8.4 व्होल्ट. सो इन दिस व्हिडिओ वी हॅड लर्न द रेझिस्टन्सेस व्हेन दे आर रेझिस्टर्स कनेक्टेड इन द सिरीज. ओके, रेझिस्टर्स व्हेन दे आर कनेक्टेड इन द सिरीज. सो इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी व्हेन द रेझिस्टर्स आर कनेक्टेड इन द पॅरलल. सो थँक्यू ऑल ऑफ यू.